नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाइम फ्रेश. स्पेशल पार्टनर अल्पन लिबेट जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. केशवा अपार्टमेंट दहिसर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. दीपाली सुनील जैन या वहिनींना आज बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया जैन कुटुंबाला आणि ऐकूया त्यांची प्रेम कहाणी. या नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. सुनील रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. काय बघा ना स्पेशल आहे. गेले तीन भाग सलग रोज हाच उखाणा येतोय. काय बघा ताजमहलची केवढी ताकद आहे हो की नाही. द्या ओळख करून सगळ्यांची. मिस्टर सुनील. लहान मुलगा मोठा मुलगा. हॅलो. वडील. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. आई. नमस्कार. दोघी बहिणी आहेत. नमस्कार नमस्कार. मोठ्या जावा आहेत दोघी माझ्या. हो हो हो. दीर आहेत माझे दोन्ही मोठे. बरं. पुतण्या पुतणी. हो. वहिनी माझ्या. नमस्कार. आणि माझी हाऊस हेल्प. अरे वा चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? विद्याविका सभा बोरिवली. बालपण सगळं बोरिवली. बोरिवली वेस्ट. गोविंदा. माझं बोरिवली ईस्ट जी एच हायस्कूल. तुमचं माहेरचं नाव? दीपाली जोशी. आणि राहायला कुठे होता तुम्ही? बोरिवलीला गोविंदनगर. तिथेच होता? हो गोविंदनगरला. आणि कॉलेज कुठलं? गोखले कॉलेज बोरिवली. तुमचं? माझा एल एस रेजा आर्किटेक्चर कॉलेज. वेगळंच आहे सगळं हो ना. कसं काय ओळख कुठली तुमची? ऑफिसमध्ये ओळख झाली. कुठल्या? हे संजय नेवा असोसिएट्समध्ये होते. मी पण तिथेच होते. एका ऑफिस? एका ऑफिसमध्ये होते. आधीपासून कोण होतं? आधीपासून हे आधी होते. मी आधीपासून होता तिकडे. मग कशी काय सुरुवात झाली? म्हणजे माझ्या करिअरची म्हणताय. आता तुम्ही कसलीही सांगा मला कसली. तुम्ही यांना पहिल्यांदा कधी बघितलं? मी 2000. कसं काय ती जॉईन झाली ऑफिसमध्ये आमच्या. आणि मग? मग सुरुवात झाली म्हणजे डेली भेटण्याची सुरुवात. ठीक आहे ना. पण बऱ्याच जणी जॉईन होत असतील ना ऑफिसमध्ये. नाही बऱ्याच जणी जॉईन नाही होत. ती एकच झाल्या काय तेवढ्यासाठीच गेला होता की काय? बहुतेक असं वाटतं डेस्टिनाईड होतं. मग काय झालं? जॉईन झाल्यानंतर म्हणजे एक वर्षभरात असं जाणवलं की वाटतं एकमेकांना काहीतरी. त्यानंतर सडनली एक वर्षाने ह्यांनी आधी घरी बोलले सगळ्यांशी. घरी परमिशन घेतली. मग मला भेटले आणि मला संध्याकाळी बोलवलं आणि मला म्हणाले मी घरी बोललो आणि आपल्याला लग्न करायचं आहे. पण एवढं डेअरिंग कुठून आलं हो तुमच्यात? माहिती नाही. खरं सांगतो माहिती. तुमच्या घरी बोलला होता की यांच्या घरी बोलला? नाही माझ्या घरी आधी बोलला. तुमच्या घरी? पण त्यापूर्वी तुमच्या दोघांचं बोलणं झालं असेल ना? नाही. पण तुम्हाला अंदाज आला होता? अंदाज आला काय की यांच्या मनात आहे हो काय कसं काय? म्हणजे हा म्हणजे पॉझिटिव्ह वाटत होता एकमेकांबद्दल. म्हणजे एकमेकांची वाट बघणं वगैरे ऑफिसमध्ये डब्बा शेअर करणं हे सुरू झालं होतं. फक्त म्हणजे असं विचारायचं कोणी हा होतं पण त्यांनी डायरेक्ट म्हणजे घरी बोलूनच सांगितलं. नंतर मला डायरेक्ट बोलला. काय रिॲक्शन? खूप वाईट रिॲक्शन नव्हतं. रिॲक्शन होता. रिॲक्शन हो ना. रिॲक्शन होती पण पॉझिटिव्ह होती. आणि मग सुरुवात झाली. सुरुवात. पण जेव्हा त्यांनी डायरेक्ट तुम्हाला थेट विचारलं की मी घरी बोललेलो आहे आपल्याला लग्न करायचं काय म्हणणं होतं? ते लोकेशन किंवा कुठे हे विचारलं? बोरिवली स्टेशनवर. जागा पण आहे निवडली. किती नंबर प्लॅटफॉर्म? नाही नाही स्टेशनच्या बाहेर. नशीब म्हटलं प्लॅटफॉर्मवरच केलं. नाही नाही ऍक्च्युली आमचा काय संबंध नाही ट्रॅव्हलिंगचा. आमचा ऑफिस जवळच होता. मग बोरिवली स्टेशनवर कशाला गेले होते? भेटायला. भेटायला गोरा गांधी तुम्हाला माहिती? हो हो. तिथे बोलवलं. काय स्पॉट निवडला हो तुम्ही हो की नाही? आणि तिथेच प्रपोज तिथेच सांगितलं हो. पण त्या दिवशी ठरवलं होतं की जाऊन सांगायचं. रविवार होता. नाही नाही तो वार असू द्या कुठलाही. पण त्यावेळेला इतर तुमच्यापैकी कुणाला माहिती होतं की त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने यांना प्रपोज किंवा सांगणार आहात? मला माहिती होतं. बाकी घरात कोणाला? नाही बाकी कोणाला. फक्त तुमच्या घरी माहिती होतं?
नाही घरी पण नाही सांगितलेलं मी असं करणार आहे असं नाही पण बोलून ठेवलं होतं की एक मुलगी मी एक विचारून ठेवलेला की असं असं मला वाटतोय का म्हणजे शी इज महाराष्ट्रन तर तुमचं काय म्हणणं आहे तर घरातलं पण काही नेगेटिव्ह रिस्पॉन्स मला मिळाला नाही म्हणजे दे वर ओके विथ आणि मग तुमची काय प्रतिक्रिया होती म्हणजे मला अपेक्षित होतं पण मी हो किंवा नाही असं काही उत्तरच दिलं नव्हतं म्हणजे ॲक्च्युली कन्सिडर झालं की आता लग्न करायचं मग थांबलो घरी बोलले मी पण थोडा वेळ लागला घरी काय प्रतिक्रिया माझ्या घरी पहिल्यांदा म्हणजे असं की विचारावं लागेल काकांना वगैरे आपण हे करू मग वडिलांनी विचार केला थोडा एक 6-7 महिने गेले मग प्रॉपर बैठक वगैरे घेऊन लग्न ठरवलं म्हटलं 6-7 महिन्यात तुमचं रोज रोज भेटणं चालू होतं हो म्हणजे घरच्यानं जवळजवळ अंदाज आला होता हा की आपण किती बैठका घ्या नाही तर घेऊ नका यांनी ठरवलेलं आहे हो ना हो आणि मग लग्न झालं हा म्हणजे ह्यांनी हे जेव्हा भेटले त्याच्यानंतर ते म्हणजे इम्प्रेसच झाले सगळेजण यांना भेटले आहेतच तसे ना अगदी त्याच्यामुळे किती वर्ष झाली आता लग्नाला लग्नाला 16 आणि भेटून टोटल 19 वर्ष झाली आधी 3 वर्ष आहे हो 3 वर्ष स्टेशनकडे जाणं होतं हो गोराकांदीला फक्त गोराकांदी फक्त गोराकांदी बाकी कुठला स्पॉट नव्हता नाही फार कठीण होतं कारण यांचे 5 काका बोरिवलीत माझे 4 काका बोरिवलीत तर कुठेही गेलं तरी इथे माझे काका राहतात तिथे माझे काका राहतात मग तू पुढून जा मी मागून जातो मी असं असं कोर्टशिप चालू होती आमची किती 3 वर्ष 3 वर्ष या तुमच्या घरात आल्या बरोबर आल्यानंतर प्रचंड दडपण असणार स्वाभाविक आहे कारण सगळ्या चालीरीती बदलतात मग कसं काय याने तुमच्या घरात आल्यानंतर गेल्या किती वर्ष 19 वर्ष कशी 16 वर्ष 16 वर्ष मॅरेजला कशी साथ दिली खूप साथ दिली मला ॲक्च्युली अंदाज होता की शी कॅन हँडल ऑल दिस चेंज त्या हिशोबाने ती करत गेली आणि काय प्रॉब्लेम नाही आला म्हणजे तर नाही इवन ॲडॉप्ट करायला म्हणजे आमचे ट्रेडिशन्स कल्चर खूप सुंदर ॲडॉप्ट झाले तुमच्यावर काय बंधनं आली का 16 वर्षात बंधन म्हणजे कसं नॉर्मल बंधन आले जे काय होत कसली कसली आली सांगा नॉर्मल कुठली कुठली आली ती तरी आम्हाला कळू द्या म्हणतात नाही की इकडे नाही यायचं त्यांच्याशी कमी बोलायचं अरे काय हो नाही नाही उलट मी बोलतो करायचा प्रयत्न करते कोणती कमी बोलायचं कोणाशी बोलतोय अच्छा हो नाही असं सुरू झालं कारण व्यक्तिमत्वच असं होतं की कोणावर जास्त बोललं तर आणि परत भीती तुम्ही घरी असताना परत गांधी तिकडे गोरा गांधी हे नको आपल्याला हो ना पण आता 16 वर्षाचा सहवास एकदम आनंदात अगदी आनंदात बरोबर आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवली एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला ती चांदीची अन्नपूर्णा एक घरात लपवून ठेवली ती घेऊन यायची वेळ 1 मिनिटाची बघूया त्या चिठ्ठ्या शोधणार का आणि त्यासाठी पहिली चिठ्ठी आधुनिक छपाई यंत्र हळू 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 1 मिनिट आत्तापर्यंत 10 सेकंद झालेली आहेत फक्त 50 सेकंद राहिलेली आहेत शोभेची घंटा 30 सेकंद राहिली चिवचिव करत नाही तरीही चिमणी म्हणतात नमोकार मंत्र 10, 9, 8, 7, 6, 5, 4 हे चांदीचं नाणं मिळालं अभिनंदन चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला अभिनंदन चांदीची तुळस मिळाली तुम्हाला अभिनंदन आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे अभिनंदन बरं आता तुम्हाला बोलायचं या दोघांविषयी सांगा आपण कोण यांच्या मी दीपालीची जाऊ आहे जाऊ मोठी जाऊ हा दीपाली कायम ऍडजस्ट करते म्हणजे सगळ्यांचं मन तिने जिंकून घेतलं आल्याबरोबर पहिल्या फर्स्ट सेटमध्येच म्हणजे भाईसाहेब आमच्या घेऊन गेलेले होते ही तुमची होणारी जाऊ आहे आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांना बोलवलं होतं लगेच तिने हा नमस्कार भाभी सगळ्यांचे वाकून पायावर म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलं तिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि अजूनही सगळ्यांचं मान ठेवते ती असं नाही की तिला काही वाईट वाटलं तर नाही मी असं बोलणार आहे ती सगळ्यांना सांभाळून घेते नमस्कार मी दीपालीची छोटी बहीण आम्हाला आईनंतर तीच आहे एवढंच मी सांगेन मी तिची लहान बहीण आहे
ती सगळ्यांचं सगळं करते, आम्हाला कोणालाच कधी काही कमी पडू देत नाही. थोडीशी जिद्दी आहे पण त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही आहे कधीच. दोन्ही बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं, काय अशी जादू आहे? मोठी बहीण आहे आईनंतर आम्हाला तीच आहे. आणि मी आवर्जून सांगेन की आमचे जिजू आहेत पण आम्हाला कधीच कमी नाही पडू दिलं, एक भावासारखे आहेत मोठ्या. त्याच्यामुळे जेवढी ती आम्हाला बहीण महत्वाची आहे तेवढेच आमचे जिजू पण आम्हाला महत्वाचे आहेत. अजून कोण बोलणार? द्या मागे, द्या आईकडे, द्या. मुलगी ही तर आपण असं म्हणतो की आईचं आईवडिलांचं करतेच, पण त्याहून जास्त जावई जे आहेत ते इतके म्हणजे हे की आयुष्यात जर मी यांना नाही म्हटलं असतं तर खूप मोठी चूक झाली असती माझी. अरे म्हणजे त्यांनी पुढील जन्मे माझ्या पोटी जन्म घ्यावा ही माझी अपेक्षा आहे. बापरे, काय बघा, यापेक्षा वेगळा आशीर्वाद तो कुठला? आणि फार जावई म्हणून मुलाचं कर्तव्य तुम्ही करता आहात हे यातून स्पष्ट होत आहे, व्यक्त होत आहे. बहू नहीं माना कभी भी बेटी, बहुत प्यार करती है, मेरे से बहुत प्यार करती है, सबका बहुत ध्यान रखती है, सबका सब बहुत अच्छी तरह से रखती है, सब बात का ख्याल रखती है, बीमारी का भी, खाने का भी, सब बात का ख्याल रखती है. पर तुम्हाला विचारतो, इतकं सगळं कौतुक केलं, खरं तुमचं कौतुक केलं ते तर आम्ही ऐकतोच आहोत, पण आज त्यांच्याबद्दल सुद्धा बोलले की नाही, त्या पद्धतीने काय सांगाल नाही? खरंच म्हणजे हे मला जाणवलं होतं वर्षभरामध्ये की मला समजून घेणार, मला आधार देणार आणि अख्ख्या कुटुंबाला घेऊन पुढे जाणार. म्हणजे मी जशी आहे तसेच ते आहेत की कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, कुटुंबाशिवाय दुसरं काही नाही. तरी चिडचिड करतं त्यांच्या थोडीफार. एक छोटासा खेळ आहे आता, या खेळामध्ये गाणं सुरू होणार. गाणं सुरू झाल्यानंतर ही उशी आहे ना, प्रत्येकाने एकीने दुसरीकडे द्यायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल शिक्षा त्यांना मिळणार, आणि त्यांनी जर शिक्षा पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार, या वहिनींना. ते मला बघायचं आता तुम्ही किती बक्षीस मिळवून देता त्यासाठी हे गाणं. तीस सेकंद फुटबॉल तुम्हाला टॅप करत खेळायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. कम ऑन. दहा सेकंद झाली. जोराने आपटा तर तो वर येईल ना. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक. वेळ संपली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्ही. गाणं चाळीस पासून एक पर्यंत उलट अंक म्हणा, सावकाश. हां, चाळीस, एकोणचाळीस, अडतीस, सदतीस, छत्तीस, पस्तीस, चौतीस, तेहतीस, बत्तीस, एकतीस, तीस, एकोणतीस, अठ्ठावीस, सत्तावीस, सव्वीस, पंचवीस, चोवीस, तेवीस, बावीस, एकवीस, वीस, एकोणीस, अठरा, सतरा, सोळा, पंधरा, चौदा, तेरा, बारा, अकरा, दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य. अभिनंदन. चला, अभिनंदन. गाणं काय नाही, सोपा खेळ आहे. भरपूर राजमा आहेत, त्याच्यातून चणे वेगळे करायचे आहेत. तीस सेकंदामध्ये दहा चणे वेगळे करायचे आहेत. खूप कठीण आहे खेळ, कळेल कसा तो. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली, वीस सेकंद राहिली आहेत. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच,
चार तीन दोन एक वेळ संपली. चढ्यापेक्षा राजमात जास्त आहे त्याच्या. मी एक एक काढतो पाहिजे. चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संपले. अरे सातच झाले, सहा आठ झाले, सॉरी हे काय आणि हे तीन अकरा. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू अभिनंदन. केवढा आरोप आलेत बघितले तुमच्यावर. खूप आहे हा, खूप म्हणजे भरलाय. तर बघूया तर कुठले कुठले आरोप केलेत तुमच्यावर. छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेता तुम्ही. हो, पटकन रिॲक्ट होता किंवा पटकन बोलता कधी कधी आणि त्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. होतं कधी कधी, असं होतं कधी कधी. पटकन लोकांवर विश्वास ठेवता. नाही, अजिबात नाही लवकर ठेवत. म्हणून तर किती वेळा गोरा गांधीकडे यावं लागलं. मुलाला एकट्याला खाली नाही पाठवत तुम्ही. थोडी हा इन्सिक्युरिटी वाटते मला. जरा बिचारा मुलगा रिकामी असेल, वेळ असेल की लगेच अभ्यासाला बसव. हो हाल आहेत रे तुझे. बोलताना समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही, स्वतःच बोलणंच खरं करते. हा आईने केला असणार बोलते. कोणी केला नाही कारण तिचं आणि माझं खूप वास्त. कोणी केलंही नाही मी विचारलं, कळलं का लगेच आईने केला असणार. अंदाज बांधून मोकळ्या. खूप मनस्ताप करून घेता. हो खूप करते. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून सगळे समजवतात मला. म्हणजे माझे सगळे फॅमिली मेंबर समजवतात आणि त्याच्यामुळे तब्येतीची काळजी पण त्यांना खूप वाटते माझ्या. की मनस्ताप करू नको, टेन्शन घेऊ नको, हे सतत सासूबाई फोन करून सांगतात, जाऊबाई फोन करून सांगतात, आई बहिणी सगळ्या सांगतात. पण मी तेच करते परत. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला? चिडणं कमी आणि मुलांच्या बाबतीतली इन्सिक्युरिटी जी आहे ती घालवायला पाहिजे मला. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी ॲक्च्युली तिला जास्त समजलं पाहिजे. म्हणजे ती म्हणजे सारखी बोलत असते काय ना काय, मी ऐकत नाही. आय शुड लिसन टू हर मोर. हे असं झालं तर आवडेल तुम्हाला? किती आवडेल मला, किती आवडेल मला. हो की नाही? 16 वर्षांनी मी आल्यामुळे हे आज होत आहे सगळं. क्षमा मागायची असेल ते कोणाची? क्षमा म्हणजे सगळ्यांचीच. काही चूक झाली असेल कधीही, म्हणजे त्यांनी मला माफच केलेलं आहे, सगळं माझं ऍडजस्ट करून घेतलं आहे. तर मी उलट थँक्यू म्हणेल त्यांना की तुमच्यात सामावून घेतलं आणि आई वडिलांनी सपोर्ट केला, बहिणी माझ्या मागे सदैव असतात. तर मी त्यांना सॉरीपेक्षा जास्त थँक्यू म्हणेन. तुम्ही सॉरी म्हणायचं असेल तर कोणा? सगळ्यांना म्हणतो. म्हणजे काय झालं असेल चूक माझ्याकडनं. शाळेतले विद्यार्थी असतात ना, गोड विद्यार्थी. तसंच तसेच हसत राहा, आनंदात राहा. आणि जे काही आज बोललाय तो बदल जर झाला तर त्यापेक्षा वेगळा आनंद तो कुठला? आणि आपण त्यांना समजून घेणार वगैरे असं काहीतरी आज बोललाय ते आम्ही रेकॉर्ड केलंय. परत परत दाखवणार. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता तो सन्मानाचा क्षण. सर एक रिक्वेस्ट आहे, मला हिला एक सरप्राईज द्यायचं आहे, देऊ का? त्यांच्यासाठी काही आयडिया नाही कारण कधीच सरप्राईज मिळालेला नाही आहे मला लाईफमध्ये. खरं खरं 16 वर्षात कधीच नाही, कधीच नाही. त्यापूर्वीच्या 3 वर्षात नाही. तू जा, तुला काय हवं ते घे असं. हे घे पैसे. पैसे पण नाही, तू सांगू पण नकोस मला. पैशाचं पण टेन्शन देऊ नकोस, तूच घे आणि तूच घाल असं. बरं काय. ब्रेसलेट आहे सोन्याचं. थँक्यू. सोन्यासारखा नवरा मिळाला. जानवईतला अशा काही आठवणी असतात. 18 वर्षात कधी सरप्राईज नाही असं म्हणताना हे असं सरप्राईज मिळाल्यानंतर कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान वाटतंय ॲक्च्युली. म्हणजे कोणी आणले माझ्यासाठी काय आणलं ना, मला खूप छान वाटतं. मी सगळ्यांसाठी खूप वेगळं वेगळं आणत असते. म्हणजे मला हौस आहे खूप आणायची, पण माझ्यासाठी आज पहिल्यांदा आणलं कोणी, खूप छान वाटलं मला. खरंच खरंच. तुम्ही स्वतः गेले होते? मी स्वतः काल काल घेतलं. बघितलं? हां. आता मला सगळे बोलवतील घरी. आणि आता झी मराठीकडूनही भेटवतो.
झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू आणि बहिणींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठे. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.